कोरोना व्हायरसची लक्षणं इतकी सामान्य आहेत की सर्दी तापासारखी भासतात यामुळे अनेक जण सर्दी तापावरची औषधं घेतात आणि नंतर कोरोना बळावला की जीव जाण्याचा धोका उत्पन्न होतो पण आता एका नव्या अहवालाने सगळ्यांची झोप हो उडवली आहे डॉक्टरांनाही काय करावं हे सूचनाचं झालं आहे कोरोनाचं एक नवं लक्षण समोर आलं आहे कोरोना व्हायरसचा सा संसर्ग झाल्यावर अचानक रुग्णाच्या प्लेटलेट्स कमी झाल्याची उदाहरणं समोर आली आहेत तसंच या परिस्थितीत रुग्णाला खूप थकल्यासारखं वाटतं ताप आणि श्वास घेण्यासाठी त्रास होणं ही लक्षणं त्यानंतर जाणवू लागतात पण या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं घातक होऊ शकतं भारतातील एका रुग्णामध्ये ही लक्षणं दिसली आहेत आझादनगरचे अलीम शेख यांना अठरा एप्रिलला खूप थकवा जाणवत होता त्यामुळे त्यांची ब्लड टेस्ट करण्यात आली त्यांच्या प्लेटलेट्स अचानक कमी झाल्या आणि पंच्याऐंशी हजारावर आल्या सामान्य स्थितीत प्लेटलेट्स या दीड ते साडेचार लाख इतक्या असतात शेख यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या औषधं घेण्यास सुरुवात केली पण तेवीस एप्रिलला त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला यामुळे पुन्हा त्यांच्या प्लेटलेट्स तपासण्यात आल्या हा रिपोर्ट पाहून डॉक्टरच हादरले शेख यांच्या प्लेटलेट वीस हजारांवर आल्या होत्या यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी नातेवाईकांनी हॉस्पिटलची शोधाशोध सुरू केली पण ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने त्यांचा नाईलाज झाला शेख यांचा मृत्यू झाला ते कोरोना पॉझिटिव्ह झाले होते असाच काहीचा रस्तोही यांच्यासोबतही घडला त्यांना खूप थकवा जाणवू लागल्यावर त्यांचं रक्त तपासण्यात था आलं यावेळी त्यांच्या शरीरात एकवीस हजार प्लेटलेट्स असल्याचं कळलं एका खासगी हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन केल्यावर त्यांना कोरोना निमोनियाचं निदान झालं राजकुमार यांना कोरोनाची सामान्य लक्षणं जाणवली नाहीत सुका खोकला ताप किंवा श्वास घेताना त्रास जाणवला नाही कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांना सतरा एप्रिलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण वीस एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झालं होतं या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरही उपलब्ध नव्हता असं सांगितलं जात आहे या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत त्यामुळे तुम्हाला शरीराने काही धोक्याच्या सूचना दिल्या तर निष्काळजीपणा करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर जरूर शेअर करा त्याच्या बातम्या आणि घडामोडींसाठी से यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद